गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी शिंदे मॅडम, शुभदा विद्यालय ऑनलाईन क्लासमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच टेक्निकल या विषयाचा इयत्ता 10वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत. उद्या 17 मार्च 2022 10वीचा बोर्डाचा टेक्निकलचा पेपर आहे 10:30 वाजता आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न उत्तरे संच थेअरीचा जे काही आपले उद्याचा पेपर आहे त्या पेपरसाठी उपयुक्त असणारा असा हा संपूर्ण पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रमाचा टेक्निकलचा एक प्रश्न संच मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करत आहे. संपूर्ण प्रश्न संचाचं व्यवस्थित वाचन करा, त्यामुळे आपल्याला खूप सारी मदत होईल उद्याच्या पेपरसाठी. त्याच्यातले महत्त्वाचे घटक मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते, बाकीच्या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या टेक्निकलच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्युत औष्णिक उपकरणाची दुरुस्ती व काळजी हा पहिला घटक आहे. त्या घटकावर आधारित काही रिकाम्या जागा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, त्या बघा या पद्धतीने. विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. विद्युत इस्त्रीचे उष्णता नियंत्रण करण्याच्या पद्धतीवरून नॉन ॲटोमॅटिक इस्त्री व ॲटोमॅटिक इस्त्री असे प्रकार पडतात. 3. ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टंट स्विचचा वापर करतात. गीझरचे इनर कंटेनर हे कॉपरपासून बनवतात. गीझरमध्ये थर्मल इन्सुलेशन म्हणून ग्लासवूलचा वापर करतात. गीझरमध्ये थंड पाण्याचा प्रवाह कमी जास्त करण्यासाठी सेफ्टी व्हॉल्व वापरतात. वॉटर हीटरचे तापमान अचानक वाढल्यास टेम्परेचर आणि प्रेशर रिलीफ व्हॉल्व कार्यान्वित होतो. वॉटर हीटरमध्ये ॲनोड रॉड हा गंजणारे घटक आकर्षून घेतो. जोड्या लावा. अस्तंभ. थर्मोस्टंट स्विच वीज पुरवठा, उत्तरं सांगते मी तुम्हाला डायरेक्ट. एसेमटॉर सीट तापमान नियंत्रण. कव्हर प्लेट आतील भागाचे संरक्षण. हीटिंग एलिमेंट नायक्रोम कॉईल. बेस प्लेट सोल प्लेट. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. विद्युत इस्त्रीचे कार्यतत्व स्पष्ट करा. विद्युत ऊर्जेचे रूपांतर, त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. दुसरा प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीमध्ये आढळून येणाऱ्या विविध दोषांची नावे लिहा. गीझरचे प्रकार किती व कोणते? 3 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत गीझरचे, प्रेशर टाईप गीझर आणि नॉन प्रेशर टाईप गीझर. पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करासाठी, नॉन ॲटोमॅटिक इस्त्री व ॲटोमॅटिक इस्त्री दोघांचे 4-4 फरक या ठिकाणी दिलेले, ते व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. गीझर वापरताना कोणती दक्षता घ्याल? 7 दक्षता या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित अभ्यासा. 6वा प्रश्न, वॉटर हीटर खोलण्याची व जोडण्याची क्रमवार पद्धत स्पष्ट करा. 7वं, विद्युत गीझर जोडण्याची क्रमवार पद्धत. 8. विद्युत इस्त्रीच्या विविध भागांची माहिती लिहा. जवळपास 10 भाग आहेत ते, त्यांची सगळ्यांची माहिती या ठिकाणी दिली, बघा ती व्यवस्थित लिहा. त्यानंतर विद्युत इस्त्रीमध्ये निर्माण होणारे दोष, त्यांचे कारणे आणि उपाय या ठिकाणी कंप्लीट दिलेले आहेत, ते व्यवस्थित वाचा. गीझरमध्ये निर्माण होणारे संभाव्य दोष, त्यांची कारणे व त्यावरील उपाय सांगा या ठिकाणी दिलेले आहेत, ते लिहा. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे, इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती, त्याच्यावर आधारित रिकाम्या जागा. आर्मचर सॉफ्ट आयर्न पासून बनविलेला असतो. घंटी स्टील किंवा पितळेपासून बनवलेली असते. विद्युत बेलचे कार्य विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामावर चालते. 4.
विद्युत बेलचा उपयोग साधी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी करतात. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. विद्युत बेलचे कार्यतत्व स्पष्ट करा. दुसरं, सिंगल स्ट्रोक बेलची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या. व्हायब्रेटिंग बेलची रचना स्पष्ट करा. बझरची सुबक आकृती काढून रचना स्पष्ट करा. सिंगल स्ट्रोक बेल कार्य करत नाही कारणे लिहा. बेल पुश स्विच चालू करताच फ्यूज उडतो त्याची कारणे लिहा. तिसरा घटक, विद्युत दिव्यांची ओळख, त्याच्यावर आधारित रिकाम्या जागा. एल ई डी लॅम्पमध्ये सेमी कंडक्टरमधून गॅलेनियम आर्सेनिक फॉस्फाईड वापरले असते. एल ई डीपासून निर्माण होणारी प्रकाश किरणे 130 अंशात पसरली जातात. रेक्टिफायरचा वापर करून एल ई डी एची सप्लायरवर सुद्धा वापरतात. एका वाक्यात उत्तर लिहा. लॅम्पमध्ये फिलेमेंट कोणत्या धातूचे असते? टंगस्टन धातूचे. हॅलोजन ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते? मेटल फिलेमेंटपासून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते, त्या तत्वावर ते कार्य करते. तिसरं, फ्लुरोसंट ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते? आयोनायझेशनच्या तत्वावर. एल ई डीचा सर्किट सिम्बॉल काढा, या पद्धतीने तो काढायचा. एल ई डीची तपासणी कोणत्या मीटरने करतात? ओहम मीटरने किंवा सेलने. रंग बदलणाऱ्या एल ई डीचा उपयोग कोठे करतात? डेकोरेशनच्या लाईटसाठी. थोडक्यात उत्तरे, कार्बन फिलेमेंट लॅम्प म्हणजे काय ते सांगा. मेटल फिलेमेंट म्हणजे काय ते सांगून त्याचे तत्त्व सांगा. हॅलोजन ट्यूबबद्दल माहिती सांगा. बघा, या ठिकाणी डिटेल अशी माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचा आणि लिहा. कॅन्डेला म्हणजे काय? ल्युमेन्सची व्याख्या. इलेक्ट्रॉनिक्स चोकचे फायदे. कॉम्पॅक्ट फ्लुरोसेंट लॅम्पचे फायदे. एल ई डी लॅम्पचे 5 फायदे, फरक स्पष्ट करा. इनकंडिसेंट लॅम्प आणि फ्लुरोसेंट ट्यूब. पुढचं प्रकरण, सिंगल फेस ट्रान्सफॉर्मर अभ्यास व टेस्टिंग. रिकाम्या जागा. एक, ट्रान्सफॉर्मर हा मॅच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. दोन, ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी करावायचे असते अशा ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. तिसरं, ट्रान्सफॉर्मरचे वायडिंग ज्या भागात गुंढाळलेले असते त्या भागास कोअर म्हणतात. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. ट्रान्सफॉर्मरची व्याख्या. ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करते? प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरच्या भागांची नावे. ट्रान्सफॉर्मरची आकृती. कोअरचे कार्य. ट्रान्सफॉर्मरच्या कोअरच्या रचनेचे प्रकार. त्यानंतर पुढचा प्रश्न, थोडक्यात उत्तरे. ट्रान्सफॉर्मरचे फायदे लिहा. कोअर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मर यातील फरक सांगा. तो या पद्धतीने सांगायचा आहे. तिसरं, ऑटो ट्रान्सफॉर्मर कोठे वापरतात? त्यानंतर, स्टेप अप व स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यातील फरक. ट्रान्सफॉर्मरमध्ये होणाऱ्या लॉसेसचे प्रकार. पुढचं प्रकरण, डीसी पॉवर सप्लाय. रिकाम्या जागा. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व परिपथांना सर्किट डीसी विद्युत शक्तीची आवश्यकता असते. दोन, डीसी सप्लायमधून विद्युत प्रवाह एकाच दिशेने वाहत असतो. तीन, फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरतात. डीसी पॉवर सप्लायचे आउटपुट स्थिर ठेवण्यासाठी
वोल्टेज रेग्युलेटर घटकाचा वापर करतात. अशुद्ध डीसी सप्लायपासून शुद्ध डीसी सप्लाय मिळविण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर करतात. प्रश्न दुसरा जोड्या लावा. एक, दाब नियामक व्होल्टेज 7805 आणि 7812. रेक्टिफायर ए सी प्रवाहाचे डी सी प्रवाहात रूपांतर. डी सी सप्लाय विद्युत घट. एका वाक्यात रेक्टिफायर म्हणजे काय, रेक्टिफिकेशन म्हणजे काय, रेक्टिफायरमध्ये कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात, क्रिस्टल डायोडचा उपयोग लिहा, फिल्टर म्हणजे काय. त्यानंतर थोडक्यात उत्तरे, पॉवर सप्लाय म्हणजे काय व त्याची गरज का असते, रेक्टिफायर म्हणजे काय व त्याचे प्रकार, हाफ वेव्ह रेक्टिफायरची रचना व कार्य, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरची रचना, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरची रचना. या पद्धतीने लिहायची आहे. त्यानंतर सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर यांचे फरक स्पष्ट करायचे आहेत. नियंत्रित डीसी विद्युत शक्ती पुरवठ्याची गरज का वाजते. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलची प्लेलिस्ट एकदा अवश्य चेक करा. आपल्याला टेक्निकलचे क्वेश्चन पेपर हवे असतील बोर्डाचे, तर त्यासाठी 9वी 10वीचे टेक्निकलची प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर, तीही आपण बघू शकतात. संपूर्ण टेक्निकलचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. बघा पुढचा प्रश्न. रिकाम्या जागा भरा. सोलर सेलचे आउटपुट 0.5 व्होल्ट असते. सोलर सेलचे आउटपुट डी सी सप्लाय असते. सोलर सेल पी टाईप आणि एन टाईप मटेरियलपासून बनवतात. सोलर सेल फोटो व्होल्ट या तत्वावर कार्य करतो. थोडक्यात उत्तरे, सोलर सेलची रचना स्पष्ट करा. दुसरं, सोलर पॅनेलच्या जोडणीत कोणकोणते भाग असतात. तीन, सोलर पॅनेलची निगा कशी घेतात. चार, बॅटरीची निगा कशी घेतात. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. सोलर सेलचे कार्य स्पष्ट करा. सोलर पॅनेल जोडणीची आकृती काढा. त्यानंतर पुढचं प्रकरण, बॅटरी आणि इमर्जन्सी लाईट. रिकाम्या जागा. बॅटरीत सल्फ्युरिक ॲसिड वापरतात. बॅटरीचा उपयोग डी सी प्रकारच्या सप्लाय मिळवण्यासाठी करतात. बॅटरी चार्जिंग नेहमी हवेशीर खोलीत करावे. हायड्रोमीटरच्या सहाय्याने बॅटरीतील ॲसिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासतात. बॅटरीचे मुख्यतः प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन प्रकार पडतात. लाईट गेल्यानंतर इमर्जन्सी लाईटचा उपयोग होतो. लाईट चालू असतो त्यावेळेस इमर्जन्सी लाईटमध्ये बॅटरी चार्जिंगचे कार्य होते. इमर्जन्सी लाईटमध्ये 12 व्होल्टची बॅटरी वापरलेली असते. रेक्टिफायर सर्किट ए सीचे डी सीमध्ये रूपांतर करते. ट्रान्सफॉर्मर 230 व्होल्ट ए सीचे 12 व्होल्ट ए सीमध्ये रूपांतरचे कार्य करतो. त्यानंतर एका वाक्यात बॅटरीची रचना स्पष्ट करा. बॅटरी देखभाल कशी करतात. इमर्जन्सी लाईटचे भाग आणि बॅटरीचे कार्य. त्यानंतर चार्जिंगचे प्रकार, चार्जिंगच्या वेळा, सुरक्षितता, लाईट रचना व कार्य. इमर्जन्सी बॅटरी कशासाठी वापरतात. इमर्जन्सी लाईटमध्ये रेक्टिफायर कशासाठी वापरतात. आणि इमर्जन्सी लाईटची ठोकळाकृती काढा. या पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे, विद्युत मंडळात हल्ली फ्यूजऐवजी एम सी बी वापरतात. एम सी बी म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर होय. तीन, कॉन्ड्यूट वायरिंग पद्धतीची वायरिंग कारखाने, गोदामे इत्यादी ठिकाणी केली जाते. भिंत व छताच्या आतमध्ये केलेल्या वायरिंगला कन्सील्ड वायरिंग म्हणतात. हल्ली केसिंग
केपिंग PVC पासून बनवलेली असते. जोड्या लावा. 1. 5 AMP सॉकेट लाइटिंग सर्किट. 2. 15 AMP सॉकेट पॉवर सर्किट. 3. 2-way स्विच जिना वायरिंग. 4. MCB संरक्षक साधन. आणि 5. कन्सील्ड वायरिंग दीर्घकाळ टिकणारे. वायरिंग म्हणजे काय? थोडक्यात उत्तरे. वायरिंगच्या पद्धती, प्रचलित असणारी वायरिंग, कन्सील्ड वायरिंग. कन्सील्ड वायरिंगचे फायदे: 2 तारांमधील इन्सुलेशन मोजण्यासाठी मेगर हे उपकरण वापरतात. 2-way स्विचचा नेमका उपयोग जिना वायरिंग आणि ट्रॅफिक कंट्रोल सर्किटमध्ये करतात. त्यानंतर पुढचं पेज, वायरिंगच्या विविध पद्धती. त्यानंतर त्याचे फायदे, तोटे. कन्सील्ड वायरिंग, तिचे फायदे तोटे. वायरिंग संदर्भातील 5 भारतीय विद्युत नियम या पद्धतीने आहेत ते. त्यानंतर सिंगल फेज मोटर, रिकाम्या जागा. ज्या मोटर्सना AC 250 वॅट विद्युत पुरवठा दिला जातो अशा मोटर्सना सिंगल फेज मोटर्स म्हणतात. स्लिप्ड फेज मोटरमध्ये रनिंग वायडिंग ही कमी वेढे व जाड तारेचे असते. परमनंट कॅपॅसिटर या मोटरमध्ये स्टार्टिंग वायडिंग कायम असते. खेळण्यांमध्ये शेडेड पोल मोटर वापरतात. मिक्सरमध्ये युनिव्हर्सल मोटर वापरतात. थोडक्यात उत्तरे, सिंगल फेज मोटरचे प्रकार 6 प्रकार आहेत, ते आपण लिहायचे. कॅपॅसिटर स्टार्ट मोटरची आकृती, रिफ्लेक्शन मोटर व युनिव्हर्सल मोटर कुठे वापरतात ते लिहायचे. मोटरची व्याख्या, सिंगल फेज इंडक्शन मोटरचे तत्व, परमनंट कॅपॅसिटर मोटरची रचना, शेडेड पोल मोटरची मंडळाकृती या पद्धतीने लिहायची. त्यानंतर AC सिंगल फेज मोटरमधील दोष आणि उपाय. पुढचं प्रकरण, इंडक्शन कुकर. इंडक्शन कुकर हा इंडक्शन या तत्वावर कार्य करतो. हॉट प्लेटचे ऑपरेटिंग टेम्परेचर 100 डिग्रीपासून 750 इतके असते. औद्योगिक क्षेत्रात व्हॉल्ट प्लेटचा जास्त उपयोग करतात. इंडक्शन कुकरमध्ये लॉजिक बोर्ड सभोवतालचे तापमान दर्शवते. इंडक्शन कुकरमध्ये यूजर वापरकर्त्यासाठी असतो. थोडक्यात उत्तरे, इंडक्शन कुकरचा उपयोग कशासाठी करतात. 2. इंडक्शन कुकरची तपासणी स्पष्ट करा. हॉट प्लेटचा उपयोग कोठे कोठे कशासाठी करतात. इंडक्शन कुकरचं कार्य, तिची रचना या पद्धतीने असते, ती लिहायची. त्यानंतर ऑटोकॅड ओळख, रिकाम्या जागा. ऑटोकॅड सॉफ्टवेअरमधील स्क्रीनवर लोअर लेफ्ट कोपऱ्यात ओरिजिन दर्शवलेला असतो. ऑटोकॅडमध्ये मूव ही कमांड मोडिफाय या मेनूत असते. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट पद्धतीमध्ये बिंदू ओरिजिनल संलग्न असतात. ऑटोकॅडमध्ये ARC ही कमांड ड्रॉ या मेनूत असते. आकृतीत नको असलेला भाग विशिष्ट मर्यादेप्रमाणे कमी करण्यासाठी TRIM कमांड वापरतात. ऑटोकॅडमधील पॉलिगॉन या कमांडच्या सहाय्याने बहुभुजाकृती काढता येते. स्केल या कमांडने आकृतीतील निवडलेले आकार हव्या त्या प्रमाणात काढतात. ऑटोकॅडमध्ये ॲरो ही कमांड मॉडिफाय या मेनूत असते. आकृतीतील समांतर रेषा व समकेंद्री वर्तुळे काढण्यासाठी ऑफसेट
कमांड वापरतात. ऑटोकॅडमधील इलिप्लेस या कमांडच्या सहाय्याने लंबवर्तुळ काढतात. झूम या कमांडने आकृतीतील स्कीनरवर अचूकता वाढवता येते. ऑटोकॅडमध्ये पॉलीगॉन ही कमांड ड्रॉ मेनूत असते. ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर ऑटोडेस्क कंपनीने तयार केलेले असते. त्यानंतर प्रश्न दुसरा, कॅड म्हणजे काय? ऑटोकॅडमधील कोणत्याही चार टूलबारचे नावे, ऑटोकॅडचे फायदे, त्याच्या पद्धती, त्यांचे उपयोग. त्यानंतर खालील आयत काढण्यासाठी दिलेली आज्ञावली पूर्ण करा. बघा, चार उदाहरणं दिलेली त्या ठिकाणी, अशा पद्धतीने ती पूर्ण करायची. अजून काही तीन उदाहरणं दिलेली आहेत, तीही आपण बघा आणि व्यवस्थित लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा टेक्निकल विषयाचा संपूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर यासारखे इतर विषयांचेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट बघा. टेक्निकलचा आपल्याला अजून अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी 9वी 10वीची टेक्निकलची प्लेलिस्ट बघा. थँक्यू मित्रांनो. या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर आपल्या शिंदे मॅडमला कमेंट करून नक्की विचारा. थँक्यू. स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित अभ्यास करा. बेस्ट लक उद्याच्या पेपरसाठी. बाय.